आजकाल पोपटाला स्क्रिप्ट बारामतीहून मिळते आणि पोपट बडबड करतो, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर केली आहे. फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा चांगलाच समाचार घेतला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून मुंबईतील भाजपच्या महिला मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी राज यांची खिल्ली उडवली. बारामतीला पोपटाची कमी पडली की ते नवीन शोधून काढतात. त्यांना जे बोलता येत नाही ते या पोपटाच्या तोंडून बोलवून घेतात. ज्यांना एक नगरसेवक निवडून आणता येत नाही, एखाद्या टीममध्ये नॉन प्लेईंग कॅप्टन असतो, हे नॉन प्लेईंग कॅप्टनही नाही आणि बारावा गडीही नाही. त्यामुळे त्यांनी जी सुपारी घेतली आहे त्या सुपारीनुरूप ते भाषण करत राहतील, पण त्यांच्या भाषणाने कुणीही विचलित होणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात 45 जागा जिंकवून दाखवेल असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला. बारामतीला पोपटाची कमी पडली की ते नवीन शोधून काढतात, आणि जे त्यांना बोलता येत नाही ते दुसऱ्याच्या तोंडून बोलवतात. त्यामुळे आपण काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे. ज्यांना एक नगरसेवक निवडून आणता येत नाही, एक आमदार निवडून आणता येत नाही, एक खासदार निवडून आणता येत नाही, एखाद्या टीममध्ये नॉन प्लेईंग कॅप्टन असतो, एखाद्या टीममध्ये बारावा गडी असतो, ते बारावा गडी नाही, नॉन प्लेईंग कॅप्टनही नाही. म्हणजे ते जरी असते तरी आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं असतं, पण हे बारावा गडी नाही, नॉन प्लेईंग कॅप्टनही नाही. त्याच्यामुळे त्यांनी जी सुपारी घेतली आहे त्या सुपारी अनुरूप पुढचे अनेक दिवस ते भाषण करत राहतील. पण आता ज्यांना लोक मतही देत नाही, ज्यांना निवडूनही देत नाही, ज्यांच्याकडे लक्षही देत नाही, त्यांच्या भाषणाने कोणी विचलित होणार नाही. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.